माझ्या लक्षात आलं आपल्यासारख्या सुपर टॅलेंटेड लोकांचं काही होत का नाही का, कारण आपण काही करत नाही. आई घाले आपण काही करत नाही, आता कमी आपटायची बाकी ठेवली आहे, काही दिवसांनी दिसण अशी होईल काय कांड. माझं नशीब सॉलिड असतं ना तर तुझा हा मित्र एका मोठ्या प्रोजेक्टच्या फिल्ममध्ये दिसला असता, दीपिका पदुकोण सोबत. संधी संधी होती. चल, संधी आणि आयटम ना बेभरोशाचे असतात, तशी हाताला लागली असं म्हणता म्हणता कधी गांड दाखवून निघून जातात कळत नाही. चालू होतो काय तुझ्या आयटम किमान जाताना तुला गांड तरी दाखवते यार. काय आवडे, मी संधीबद्दल बोलतोय, तुला आयटमचं पडलंय म्हणून त्यांचं तुझं काय होत नाही. आपलं काय होत नाही त्याच्यात, फक्त आपल्या दोघांचा दोष नाही आहे, मग तिसरा माणूस पण जबाबदार आहे. बाबा? नाही रे बाबा, बाबाचं काय, बाबाचं कसं आहे माहितीये, झाट्याची नाही अवकात आणि म्हणे माझा पुतळा बसव चौकात. अरे त्याचं आहे जवळचं करिअर होत नाही, आपलं काय करणार. बाबाचं करिअर आहे ना माझ्या फोनच्या बॅटरी एवढं राहिले एवढं. आणखीन कोण? तो रामदास पाध्ये. चुकी आता काय बोलक्या बोल म्हणून करिअर करणार आहेस? ते रामदास पाध्ये नाही रे, तो रामदास पाध्ये. तो कोण रे? ठाण्याचा स्टीव्हन स्पीलबर्ग. तू नाही का गरिबांचा हॅरी पॉटर? कोण रे? अरे विजू. बीजू, ए बीजू, अरे जाऊ दे सोड ना, एवढं काय चिडतोस, शेवटी मित्र आहे आपला. मला नाही आवडत असं मागून बोलणारी माणसं. काय आहे ते तोंडावर बोला ना येऊन. बरं ठीक आहे, मग या पुढे तुला तो तोंडावर बोल. ए मादर चोत. बरं नाही बोलणार, काही नाही बोलणार, जाऊ दे सोड, बोलू त्याला. आलाय तो, बोलवतो. कुशा दादा. भोसड्यात जा रे. दादा मी बघा ना तुमच्यासाठी काय घेऊन आलोय. काय? खेकडा. गांडीत घालतो. नको ना दादा, त्याच्यापेक्षा खा ना. बघ नाही, तू पण बघ किती काळजी आहे त्याला. बघ बघ, आठवणीने खेकडे घेऊन आलो तुझ्यासाठी, केवढं प्रेम करत होतो. तुम्ही ना असं खेकडा बिकडा आणून मग मला विकत घेताय. आवडत तुला ना? हे मादर तू जिवंत आहे तो. अरे अरे आजचा कोण खेकडा आणतो आई आवडे. नको मला, नको घेऊन जाते. अरे मी कुठे म्हंटल की मी खेकड्याचं कालवण घेऊन आलोय म्हणून. अनु वहिनींकडे बनवून घ्या ना, त्यापेक्षा कच्चा खाईन. अरे बहीण तर घेऊन जाते. ठेव ठेव ठेव, गाळ फाटली. जिवंत खेकडे कोण आणत? पाळलायस ना तू चुती बोलतो आहे. बिजू काय माणूस हा? बस इथे बस, मी तुझ्याकडे इथनं तक्रार घेऊन आलोय. काय? इतकी वर्ष झाली तू एकही सिनेमा केला नाहीयेस मला घेऊन. हा आम्हाला घेऊन, आम्हाला घेऊन तू सिनेमा का करत नाहीयेस हे आम्ही तुला विचारायला आलो समोरासमोर डायरेक्ट. तू बोल, उत्तर दे याचं. किती वर्ष वाट मग बोल. बोल ना लवडे. पैशांचा काही प्रॉब्लेम आहे का? कुशा तुझे फायनान्सर आहे. मी आपला सहज विचारलं एक जनरल. नाही जवाड्या चुतिया, पैसेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे बाबा. तुम्हाला तोंडावर कौतुक नाही करत पण तुम्हाला खरं सांगू, संध्या तू, कुशा तू आणि बाबा असं पोस्टर लागलं ना थिएटरच्या बाहेर, बॉक्स ऑफिसच्या काचा फुटतील मी तुम्हाला सांगून ठेवतो. अरे मी स्क्रिप्ट पण लिहिले तसं. काय बोलतो मग? माशी हवली कुठे? अरे शिंके, माशी शिंकते. माझ्या माशीला जुलाब झाले. मुद्दा बघ ना तू काय, तो माशी कुठे शिंकली? अरे काय झालं, मी एक प्रोड्युसर पण बघितला. मी त्याला म्हटलं की स्क्रिप्ट अख्खं लिहायचं, मी 5 लाख रुपये घेईन. त्यानंतर मग मी एक 4-1 महिने गांड आपटून अख्खं स्क्रिप्ट तयार केलं, पूर्ण बाइंडेड स्क्रिप्ट. घोडं कुठे चढलं मग? अडलं. घोडं अडतं. घोडं कोणाचं? घोडं कुठं चढलं? अरे झालं काय, त्याने ना आता सिनेमा केला. बरं ठीक आहे, सिनेमा नाही केला तर नाही केला, म्हणजे लिखाणाचे तर पैसे त्याचे 1 रुपया पण नाही दिला. अरे
काय फिकर सूट माणसं आहेत रे आपल्याकडे. ही अशी माणसं आपल्या इंडस्ट्रीत आहेत ना, ती कीड लागली आपल्या इंडस्ट्रीला. हो रे, ठेचले पाहिजेत रे यांना, तिकडेच ठेचले पाहिजेत ऍक्च्युली. नाही झोली, यांच्या ऑफिस मध्ये जाऊन राडा घातला पाहिजे. राडा कोट्याचा आवळ्या पाहिजे. तुला सांगू खरं तर ना, अशी एक एजन्सीच पाहिजे की जे असं पैसे वसूल करून देतील, माझ्यासारख्या हजारो जणांच्या दुवा लापतील. ऍक्च्युली रस्त्यावरचा भिकारी पण देतो, पैसे दिले पाहिजेत पैसे. अरे देणार ना संत्या, का नाही देणार? आता माझे 5 लाख आहेत, मी 2 लाख रुपये द्यायला पण तयार. किती? 2 लाख द्यायला तयार आहे मी. आम्ही तयार आहोत. चल तुम्ही. हा संत्या, अरे वसुली बिसुली आपला धंदा नाही बस. ए बाला, अरे कारेगावचा आहे मी, त्या आतला कमी नको समजू. आवरी लपरी, अरे तू पाहिली नसशील ऐकली नसशील, आवरी लपरी केलीत मी. ने आवरे बाला, कारेगावच कारेगावच सांगेल. अंबरनाथ. तू नॉर्मल नॉर्मल नॉर्मल. हा अरे अंबरनाथला मी, अंबरनाथचा कमी राडे नाही घेतले, एवढे राडे केले एवढे. अरे भाई म्हणायचे मला, भाई सगळे टरकायचे सगळ्यांचे. मी जर ऍक्टर झालो नसतो ना, तर आज मोठा गँगस्टर झालो असतो. जुना भेंडीपाडा नाव ऐकलंय का? ना तिथलाय मी. असं समजू नको त्याला. हे तर पाठीवरच्या केसांमुळे दिसत नाही म्हणून, नाही तर पाठीवर वार आहे उभा वार. काय बोलतो मग? ते सुनैनाने गुळी फेकून मारली होती. अरे बरं, राडा केला की नाही? राडा केला. राड्यात वार आहे, राड्यात समजलं का नाही? थोडीशी हिंमत कर, तुझे पैसे मागायची. नाही बोललं की आम्हाला हात मार. मग बघ माडी, मग बघ. एकदा का आम्ही आत आलो, आमचा रुद्रावतार आमचा आवेश बघून त्यांची फाटेल. नॉर्मल नॉर्मल जाशी. आणि मग गोट्या असं एक कानाखाली गणपती काढीन ना विषय. आणि संत्या, तुला तर माहितीये माझ्या नजरेतला विखार. जदग मग्नी म्हणतात मला. कोण? जदग मग्नी. ते ऋषी नाही का ज्यांना खूप राग यायचा? ते जदग मग्नी. जमदग्नी. असं कसं नाव ठेवलं? जमदग्नीच आहे. मी वाचलं जदग मग्नी काल. तू इंग्लिश मध्ये वाचलं का? मग ते मराठीत त्याला जमदग्नी म्हणतात. डन. हा तुला ऐकला, तुला ऐकला. कधी निघायचं? नाही यार पुछपुछ. आता बोलून दाखवणार नाही, करून दाखवणार. कारण बोलणारे फक्त बोलत राहतात आणि करणारे करून दाखवतात. बोलणाऱ्याचं तोंड दिसत आणि जो बोलतो ना खूप बोलतोय. हा खूप बोलतो. चष्मा चष्मा. हा हा, चष्म्याने बोलत नाही माणूस, तोंडाने बोलतो. चल ना बाबा चल, चष्म्याने बघतो खूप बोलतो. तेजू ऐक माझं. अरे मी आता बोललो ना. अरे किती तुझे. चल ना बाबा चल. क्या स्ट्रगलर साला. चल चल. स्ट्रगलर साला. पेमेंट द्यायला लागलं. हा मला माझे पैसे हवेत आत्ताच्या आत्ता आणि कॅश. देणार नाही. कर दिना गलती. ए मराठीत. केली ना चूक, आता भोग आपल्या कर्माची फळ. या रे. Ha 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 ha
मला माझे पैसे पाहिजेत आत्ताच्या आत्ता. देत नाही काय उकडायची ती उकड. तुम्ही दोघे इथे काय करताय? रामू बिजू तुम्ही काय करताय इकडे? अरे तुम्ही काय करताय तिकडे? दादा ते आम्ही जर इकडे आलो तर आमचं एक महत्वाचं काम होतं. महत्वाचं तुमचं काम होतं? हा म्हणजे तर तेवढ्यात तुमची गाडी दिसली खाली. 9821522012. तो मोबाईल नंबर आहे. सॉरी सर. तर तेवढं मी म्हटलं की आम्ही हा आम्ही म्हटलं की तुमची भेट घ्यावी. बरेच दिवस भेटलो नाही ना म्हणून आलो भेटायला. हो दादा. उषा अंबरनाथचा भाई ना तू? अरे तू अंबरनाथचा भाई आहेस? नाही ते आपण ना का म्हणतो. काय भाई कसा आहे? क्या भाई कैसा आहे तू? त्यातला मी भाई म्हणजे भाऊ भाई भाऊ ई भी. हा बस जाऊ. संत्या गणपती काढणार होतोस ना तू? मी काढणार. मी काय मधल्या काळात काय झालं दादा, मी खूप सिनेमे केले त्यामुळे स्ट्रेस आला मला एकदम. सो मी गॅप घेतला एक मध्ये जरा. त्या मधल्या काळात मी काय केलं, मस्त असं चित्रकला शिकलो तर म्हटलं गणपतीचं पेंटिंग काढावं आणि तुम्हाला गिफ्ट करावं. ते गिफ्ट नको मला. बरं झालं तुम्ही दोघे आलात. घ्या स्क्रिप्ट वाचा. याचं याचं वाचा वाचा. तुम्ही म्हणताय म्हणून कोण वाचते याचं स्क्रिप्ट? काय लिहिलंय बघूया. हा आभाळावरून कॅमेरा पॅन होऊन खाली येतो आणि आपल्याला दिसतं क्षितिजापर्यंत पसरलेला लावारस आणि त्यातून मार्ग काढत चालणारा घोडा अर्थात संत जुएकर माधुर तुला दुसरीच्या तुझ्या बापानी कधी क्षितिजापर्यंत लावारस त्यातनं रस्ता काढला होता? हा काय काय लिहितो हा? पुढे वाच. शी वाच. आणि अस्वल अर्थात कुशल बद्रिके. सॉरी सर. वाळवंटातल्या तप्त उन्हाने त्रस्त होऊन आपल्या अंगावरचे केस उपटतो आहे. घेतोस आम्हाला सिनेमात? या तर संवाद वाच संवाद. हा अग्नावशेष नग्नुटू मी बघतो. भग्न अवशेषांच्या नग्न तुकड्यांना कवटाळून बसलेला हा लावा जन्य ऋतू निरोध विरहत निर्दोग निर्दोग आहे ना ते लावारस म्हटलं वाच तर निर्दोग विरहत असताना निर्हेतुक स्तब्ध राहण्याची तितिक्षा तिच्यात होती हे चक्षु वैसत्यम आहे. माधरच्योत अरे जीवेचे तुकडे पडतील रे भूसडीच्या. सॉरी म्हणजे हे असं असं लिहितो. आता कुशल तो दुसरा संवाद वाच तुझा आहे. दे घे. काय रे वाच. नाही त्याचा वाचिक अभिनय चांगला आहे म्हणून बाकी माझं इंग्लिश लिहिलंय. तुझं इंग्लिश चांगलं नाही आहे? नाही आहे चांगलं. लंडनला जाण्यापुरतं आहे दादा माझं. मी दाखवतो वाचून. इन द डेप्थ ऑफ माय साऊल सोल आहे ते सोल. हां ऑफ पॅशन डिस्पेअर अँड जॉगिंग. जॉगिंग नाही रे लॉंगिंग आहे ते लॉंगिंग. सो एल आहे ते असं झालं. ऑल ॲट वन्स ॲचिंग ॲचिंग नाही एकिंग दुखणं. अँड इअरिंग फॉर माय इव्ल्युसे इव्ल्युसे का इल्युसिव्ह अथांग. हा अथांग इंटिकिबल इनटँजिबल न मोजता येणार इनटँजिबल कनेक्शन माय हार्ट. हार्ट म्हणजे माहिती आहे बाय पिअर्सिंग अरेराव ऑफ फाटे ॲरोज ऑफ फेट आहे ते ॲरोज ऑफ फेट. ॲज आय स्ट्रगल स्ट्रगल म्हणजे माहितीये ते नको शिकव आम्हाला. हा ते पाचवीला पुसलंय आमच्या. तू वाच पुढे वाच. ॲज आय स्ट्रगल टू फाईंड मिनिंग अँड पर्पज इन द वर्ल्ड दॅट ऑफ्टन ऑफ्टन नाही ऑफन ऑफन
सीमाच करली सीमाच करली काय सीम्स क्रुएल सीम्स क्रुएल अँड इनडिफरंट टू माय पिलाटे ए पिलाटे ने प्लाइट आहे चुतिया तू चुतिया दहा पिलाटे घाल तुझ्या गाडीत चुतिया तुझ्या आईची गाड चुतिया सॉरी सर पण माझा जोत चुतिया ऍक्च्युली मला इंग्रजी बोलता येतं सर मला नीट वाचता येत नाही म्हणून त्याने तसं लिहिलंय माझं करिअर बर्बाद करणार सर तो तुझ्या आईची गाड चुतिया सॉरी सर असं लिहितो स्क्रिप्ट आणि आमचं नाव खराब करतोस यार आमचं काय नाव आहे आज करिअर बर्बाद करायचं इमेज लोक ओळखतात तिथे ओळखतात आम्हाला सॉरी सर चुतिया तुम्ही मला सांगा मी याचे 5 लाख रुपये द्यायचे याला एकच मिनिट सर एकच मिनिट प्लीज एक मिनिट सर आय एम सॉरी बिजू सॉरी अरे चिंता डेप्थ नाही आहे स्क्रिप्टची ही खूप करणं नाही करणार मला आधी वाटलं तुम्ही खूप करणं घाबरलात की काय हो अरे घाबरू नका आवळून धरा सोडू नका एक एक ती नाही नमस्कार मंडळी तुम्हाला जर आमचा एपिसोड आवडला असेल तर नाही आवडतोच हा आवडतोच एपिसोड तुम्हाला आमचा तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हा बेल आयकन दाबायला विसरू नका ते झालं दाबू आणि थँक्सचं पण बटन दाबा चला झाला तसं सगळं काय राहिले अजून नाही ते जरा आपण सगळी मिळून एक लंडनला सिनेमा करूया चला माने घ्या चांगली स्क्रिप्ट लिहायला हा ठीक आहे डन नको मराव तिचं ए भोसडी जणू गंमत केली हो त्यांनी तुमच्या बरोबर ए बंद 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 काय बंद तुमच्यासाठी लिहिणं बंद